तर नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये अजूनही कसा ढिसाळ कारभार सुरू आहे याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. यवतमाळमधल्या एका 14 वर्षाच्या मुलाला डेंग्यू झाल्यामुळे त्याला नांदेडच्या रुग्णालयात दाखल केले. कसे बसे तिकिटापुरते पैसे घेऊन ही आई मुलासोबत नांदेडला आली. मात्र 700 रुपये किमतीची औषधं बाहेरून आणण्यास डॉक्टरने सांगितलं. कसं तरी पैसे जुळवून या मातेनं आपल्या मुलासाठी बाहेरून औषधं आणली. अजूनही औषधं बाहेरून आणावी लागतील असं सांगण्यात आलंय. मी पैसे कुठून आणू हे सांगताना या महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात कसा गलथान कारभार सुरू आहे, इथं औषधाचा साठा उपलब्ध आहे असा दावा काल प्रेस नोट काढून प्रशासनाने केला होता. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे, कुठलीही औषधं इथं मिळत नाहीत. अशीच एक आई आपल्यासोबत आहे, ज्या आईचा 14 वर्षाचा मुलगा डेंग्यूच्या तापीने तडफडतोय आणि शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यातून उमरखेड येथून या महिला ज्या आहेत त्यांच्या मुलाला घेऊन इथं आलेल्या आहेत. काय तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे, केव्हा आणलं इथं? काल आणला. किती वर्षाचा आहे? 13 वर्षाचा आहे. तो केव्हापासून ताप आहे? गेल्या गुरुवारपासून आहे. अच्छा, काल इथं किती वाजता आणलं? काल आणला आम्ही 4 वाजता. बर, इथं आणल्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं, कोणते औषधी? म्हणजे ते एंटोपॅथिक लागते एक फलानं, म्हणजे तिथली फाईल दाखवली ना आम्ही, त्या फाईलनुसार त्यांनी ट्रीटमेंट केली, चालू केली. अच्छा, हा तर ते औषध आणावं लागेल म्हणजे तरी आम्ही आणलं. अच्छा, किती रुपयाचं औषध होतं, केव्हा आणलं? आम्ही काल 700 रुपयाचं आणलं आणि आल्यावर तिकीट आणलं. अच्छा, काय घरची परिस्थिती कशी आहे? तुम्ही शासकीय रुग्णालयात आला, पैसे आहेत का? पैसे नाही, आम्ही प्रायव्हेटला पुरलो नाही म्हणून आलो. 4 दिवस होतो पण आता पुरले नाही म्हणून आलो आम्ही इथं. बरं, कालपासून बाळाला बघितलंय, तुम्ही स्वतः जाऊन मध्ये बघितलंय का बाळाला? बघलो. ते चला ना हॉस्पिटल, कुठे मी पाण्याला कुठे आली, पाणी सुद्धा नाही तुमच्या हॉस्पिटलला. अच्छा, म्हणजे जिथं तुमचं बाळ आहे तिथं पाण्याची सुविधा नाही, चला बघा. अच्छा, डॉक्टर काय सांगतायत, आता कशी परिस्थिती आहे, अजून औषधी लागणार आहेत का? काय लागणार आहेत? ते आपण बाहेरून आणावं लागतं. बाहेरून आणावं लागतील म्हणले. अच्छा, बरं, सरकारला काय सांगणार? सरकार सांगते मोफत औषध आहे, काहीच रुग्णालयात द्यायची गरज नाही. इथं काय परिस्थिती? त्यांनी तक्रार करावं ना, यांचं लक्ष राहावं सरकारचं गरीबावर. ते द्यायलेत पण त्यांचं लक्ष नाही ना बरोबर, म्हणजे कडक कायदा करावा सरकारनं इथं. एकंदरच आपण बघितलं की या मातेच्या अगदी डोळ्यात अश्रू तरळलेले आहेत. त्यांचा 13 वर्षाचा मुलगा इथं ऍडमिट आहे, डेंग्यूच्या तापीनं तडफडतोय. मात्र त्यांना काल 700 रुपयाची औषधी जी आहे ती बाहेरून आणावी लागली आणि आणखीनही औषधी बाहेरून आणाव्या लागतील असं डॉक्टरांतर्फे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळेच रुग्णालय प्रशासनानं केलेला औषधाचा दावा की आमच्याकडे सर्व औषधी उपलब्ध आहेत तो कसा फोल आहे ते इथं उघड झालेलं आहे. आता तरी सरकारनं या मातेचे अश्रू पाहावे लागतील आणि हसन मुश्रीफ जे जेव्हा इथं येणार आहेत त्यांनी या बाबीची दखल घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. सतीश मोहिते, Z24 नांदेड. आई भवानीचा गजर म्हणजे Z24.